भारतभरातील सर्व बस आणि कार ऑपरेटर्सची सर्वोच्च संस्था असलेल्या BOCI तर्फे डिजिटल प्लॅटफॉर्म www.onebus.in लॉन्च करण्यात येत आहे। प्रारंभी BOCIच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा चॅप्टरद्वारे सर्व चार्टर्स, इंटरसिटी बस ऑपरेटर आणि ऑफलाईन तिकीट एजंट्स यांच्या समन्वय सक्षम करण्यासाठी onebus.in लॉन्च केले जात आहे। ही वेबसाइट सर्व ऑपरेटर्सवर त्यांच्या बसचा प्रकार आणि सेवांवर अवलंबून प्रमाणित दर सुनिश्चित करेल। अशा प्रकारे अनैतिक पद्धतीमुळे जास्त शुल्क आकारल्या जाणाऱ्या प्रवाशांच्या हिताचे रक्षण केले जाऊ शकेल अशी माहिती पत्रकार परिषदेत BOCIचे अध्यक्ष श्री प्रसन्न पटवर्धन यांनी दिली। बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ही देशातल्या सर्व बस आणि कार ऑपरेटर्स जे आहेत, प्रायव्हेट बस ऑपरेटर्स अँड कार ऑपरेटर्स, ह्यांची ही ॲपेक्स संस्था आहे। आणि ही संस्था पहिल्यांदा आपल्या देशामध्ये असं घडलं आहे की सर्व राज्यातले ऑपरेटर्स हे एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी ही संस्था चालू केलेली आहे। आता ह्या संस्थेला आत्तापर्यंत स्वतःचं टेक्नॉलॉजीचा प्लॅटफॉर्म नव्हता, तो टेक्नॉलॉजीचा प्लॅटफॉर्म आता आम्ही चालू करतो आहे onebus.in या नावाने। ह्या प्लॅटफॉर्मवर देशातले सगळे ऑपरेटर इव्हेंच्युअली, आत्ता सुरुवातीला फक्त तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यातले सगळे ऑपरेटर आणि सगळे एजंट एकत्र येतील। ऑपरेटर त्यांची सीट्स तिथे म्हणजे बसेसचे चार्ट ठेवतील आणि त्या सगळ्या ह्याचे बुकिंगचे अधिकार एजंट्सना मिळतील। हे सगळ्या करण्यामागचे अनेक जे उद्देश आहेत, त्यातला प्रमुख उद्देश सगळ्यांना एकत्र आणणे हा तर आहेच आहे, पण त्याच्याचबरोबर नुसत्या बुकिंगसाठी हे पोर्टल नसून या पोर्टलवर सर्व ऑपरेटर्सना आणि एजंट्सना या विषयाची सर्व जगात ज्याचे काय घडतात त्याची माहिती मिळेल। ग्राहकांना त्यांचं रेट स्टँडर्डायझेशनचा आत्ता जो सगळा विषय आहे की आम्ही मिनिमम आणि मॅक्सिमम अशा दोन्ही स्लॅब ठरवून देणार। तुमच्या गाडीचा टाईप कुठला आहे, ती गाडी कुठल्या रूटवर चालली आहे, कुठल्या वेळेस चालली आहे, रात्रीची आहे का सर्व्हिस दिवसाची आहे, एसी आहे का नॉन एसी आहे, या बेसिसवर मिनिमम रेट त्यांनी किती चार्ज करायला पाहिजे, मॅक्सिमम तो किती चार्ज करू शकतो, अशा बँडमध्येच त्यांना त्यांचे रेट चार्ज करायला लागतील। आणि हा कस्टमरच्या दृष्टीने माझा सगळ्यात मोठा फायदा आहे। याच्या व्यतिरिक्त ऑपरेटर्सना जे अनेक फायदे आहेत त्यातला एक दोन फायदे मी सांगितले। आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणेच त्याचा मॅक्सिमम आणि मिनिममच्या रेटमध्येच त्याला रेट चार्ज करायला लागेल, त्याच्यावरती जाऊन त्याला रेट चार्ज करता येणार नाही। त्याच्यावरती जर का त्यांनी जाऊन रेट चार्ज करायचा प्रयत्न केला तर त्याचं चार्टच दिसणार नाही, त्याच्यावर बुकिंग करता येणार नाही। हा सर्व देशभर पसरेल, परंतु एकदम सगळे एवढं अंगावर घ्यायच्याऐवजी टेक्नॉलॉजी जेव्हा आपण कुठली इंट्रोड्यूस करतो तेव्हा त्याच्यात पहिल्यांदा काही हिचेस असतात, काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ऑपरेटरला येऊ शकतात, एजंटला येऊ शकतात, तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी एक छोट्या प्रमाणावर प्रयोग करण्याच्या दृष्टीने हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा केलेला आहे। हा 3 महिन्यानंतर हा यशस्वी झाल्यानंतर पुढे एकेका स्टेटला ते वाढवत जाऊन इव्हेंच्युअली हे ऑल इंडिया करायचा आमचा प्लॅन आहे।